36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. नाशिक शहरामध्ये लाखो रुपयांचा अवैधरित्या गांजा विक्री करणारा गांजा तस्कर अखेर पोलिसांनी जेरबंद केलाय. शाहरुख खान हा गेल्या अनेक दिवसांपासून लाखो रुपयांचा नैवेद्यरित्या गांजा साठवून विक्री करायचा. गांजा विक्री होत आहे परंतु हे कोणालाच माहीत नाही असं आरोपीला वाटत होतं. परंतु क्राईम हा गुन्हा आहे. पोलिसांनी सुद्धा वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा घालता येईल यासाठी रात्रंदिवस अलर्ट होते. नाशिक शहर पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गांजा तस्करीची गोपनीय माहिती मिळाली. मांडा वसाहत बिल्डिंगमध्ये शाहरुख खान या तस्कराने 4,21,725 रुपये किमतीचा 28 किलो 115 ग्रॅम गांजा विक्रीसाठी साठवून ठेवला होता. याबाबत पोलिसांनी गोपनीय माहिती घेऊन सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं आणि सदर आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, सुरेश माधवडे, सुरेश कोळी, महेश साळुंके, देविदास ठाकरे, नाजीम खान पठाण, धनंजय शिंदे, मुख्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड, विलास चारुसकर, समाधान पवार, अनुजा येवले यांनी केली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक.